Good morning. Good morning, Mahesh. Good morning, Saili. Good morning. Good morning. खूप दिवसानंतर त्या एम आर टी पी शिवाय काहीतरी चांगलं शिकू येणार आहे. बोर झालेलं ना त्या एम आर टी पी. थर्टी फाईव्ह उद्या विल स्टार्ट. कारण नवीन टॉपिक स्टार्ट करत आहे ना. आता बघा काय आहे एम आर टी पी ऍक्ट मध्ये. तुम्ही जेवढे केवढे प्रपोजल्स दिलेले होते रिजनल प्लॅनला घेऊन, डेव्हलपमेंट प्लॅनला घेऊन, ते रिझर्वेशन्स आणि मग ॲक्विजिशन कसं होतं, ते रिझर्वेशन कसं होतं बघा. प्रॅक्टिकली स्पीकिंग पूर्ण डी पी आणि आर पीचं रिझर्वेशन्स हा ऑलमोस्ट 20% to 30% इम्प्लिमेंटेशन होतं. कधीच 100% म्हणजे मी असं म्हणणार नाही की त्यांचं ड्रॉबॅक आहे हा, पण मी असं म्हणते की टोटल याच्यातनं 20% to 30% पूर्ण डी पीचं इम्प्लिमेंटेशन होतं. कुठेही लक्षात ठेवायचं नाही आहे ह्या सेंटेन्सेस. फक्त सांगते की यांच्या रिझर्वेशनचे इम्प्लिमेंट्स हे फक्त 20% to 30% होतात. ठीक आहे, म्हणूनच आपण जेव्हा नंतर बघणार आहे मग मॅडम बाकीचे 70% काय करतात. 10 वर्षानंतर त्यांचं रिझर्वेशन लॅप्स होऊन जातं आणि ज्यांची जमीन असते त्यांना परत जाते. बघू आपण ते 127 नोटीस मध्ये काय होते. तर सो काय झालंय की या सगळ्या या मग लँड ऍक्विजिशन कसं करायचं. सो एम आर टी पी ऍक्ट मध्ये न्यू टाउन नंतर एक चॅप्टर आहे लँड ऍक्विजिशन म्हणून. ठीक आहे, त्याच्यात लिहिलेलं आहे की जो कोणता फायनल डी पी फायनल आर पी मध्ये प्रपोजल्स दिलेले आहेत त्याचं ऍक्विजिशन अकॉर्डिंग टू द लँड ऍक्विजिशन रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट ऍक्ट 2013 नुसार करावं. याचं पूर्ण नाव खूप मोठं आहे. मी तुम्हाला अरे हो तुम्ही म्हणलं होतं सॉफ्ट कॉपी द्या मॅडम आणि मी विसरले. फेअर राईट टू फेअर कंपन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ऍक्विजिशन रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट ऍक्ट 2013 असं त्याचं ओरिजिनल नाव आहे. ठीक आहे, आता बघा म्हणजे तुमच्या सिलॅबसला हा असणार आहे लँड ऍक्विजिशन 2013. पण याच्या अगोदर 2011 मध्ये बिल आलेलं हा आणि त्याच्या अगोदर लँड ऍक्विजिशन ऍक्ट 1984 होता. ठीक आहे, 2013 अगोदर पर्यंत लँड ऍक्विजिशन ऍक्ट 1984 आपण वापरायचो. ठीक आहे, मग 2011 मध्ये त्याला पूर्णत बदलण्याचं अप्लाय केलं. त्याला म्हणतात बिल. जो वरसतो तो दोन्ही हाऊसेस मध्ये पास होत नाही त्याला म्हणतात बिल. इन छोट्या लँग्वेज मध्ये याला म्हणतात ड्राफ्ट. ठीक आहे, पण याला ड्राफ्ट वापरायचं नाही. लॉच्या लँग्वेज मध्ये बिल म्हणतात बिल करायचं. समजण्यासाठी मी तुम्हाला म्हणलेला आहे ड्राफ्ट. ठीक आहे, आता लँड ऍक्विजिशन ऍक्ट 1894 पासून जो ऍक्ट वापरतोय आहे तो 2013 पर्यंत तोच ऍक्ट होता. 2013 पर्यंत तोच ऍक्ट होता. कॅन यू इमॅजिन आपण केवढे वर्ष तो वापरला आहे. आता मला सांगा
2011 ला बिल टाकलं. तुम्ही बघाल तर तुमच्या सिलॅबसला बिल लिहिलेलं दिसत आहे. 13 ला बिल विचारणं इज ओके, कारण की 13 पर्यंत ऍक्ट पास झाला नव्हता. ठीक आहे, 18 च्या सिलॅबसमध्ये बिल कंटिन्यू आहे, पण पेपरमध्ये एकही प्रश्न बिलवर नाही आहे, ऍक्टवर आहे. ऑब्विस आहे यार, 2018 ला पेपर झाला आहे तुमचा, 15 ला ऍक्ट आला आहे, तर बिलवर का प्रश्न विचारणार? ठीक आहे, सिलॅबसमध्ये काही असो, 2018 ला तुमचा पेपर झालेला मागच्या वर्षीचा, 2013 पासून लारा अप्लिकेबल आहे, आणि 2011 ला कुठेतरी बिल दिलेलं, तर ऑब्विसली 18 च्या पेपरमध्ये 13 च विचारणार आहे, आणि जे विचारल्या गेलं. आता तर 2021-22 चा पेपर आहे, ऑब्विस आहे इट इज गोइंग टू आस्क लारा 2013. आणि हा पण असा चॅप्टर आहे की जो ऍट एनी कंडिशन चेंज होणार नाही, 99.99% सिलॅबस बदलतच नाही. बघा ना, 13 मध्ये आणि 18 मध्ये यांनी बिल सुद्धा कंटिन्यू केलं, म्हणजे एवढंही नाही बदललं की कुठे चेंज करायचंय. सो हा ऍक्ट बदलणार नाही. ठीक आहे, फक्त मी काय करते, म्हणजे सगळ्या बॅचेसला काय करते, 1894 शिकवते आणि लारा शिकवते, बिल शिकवत नाही. काय होतं बघा, बिल शिकवल्याने काय होतं बघा, 1894 पूर्णत वेगळा ऍक्ट आहे, डिफरंट ऍक्ट, म्हणजे त्याच्यात काही हे नाही आहे, म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, पण जर मी तुम्हाला, तुमच्या पेपरला लारा आहे आणि मी तुम्हाला बिलवाला लारा शिकवला, तर यू विल गेट कन्फ्यूज मोअर अँड मोअर. कारण की काय आहे, याच्यात ज्या तरतुदी आहेत त्या याच्यात बदलून ऍक्सेप्ट केलेला आहे. याच्यात सपोज म्हणलेला की 70% लोकांचं कन्सेंट घ्यायला पाहिजे, हे बिलमध्ये म्हणलेलं, पण लँड ऍक्विजिशन ऍक्ट मध्ये आल्यानंतर 70% फॉर सम प्रोजेक्ट, 80% फॉर सम प्रोजेक्ट, 0% फॉर सम प्रोजेक्ट असं दिलेलं आहे. सो बिल आता बस, म्हणजे या लेवलला 10 वर्षानंतर बिल अभ्यास करून काहीच फायद्याचं नाही आहे. फायद्याचं नाही आहे इन शॉर्ट, त्यालाच तर बदलून ऍक्ट झालेला आहे ना. सो विल गो फॉर, मी हे 1894 मला फक्त बेस सांगायचं आहे, म्हणून मी फास्ट मध्ये 1894 एकही प्रश्न येणार नाही फॉर शुअर. फक्त मला बेस करायचा असतो की 1894 काय झालं आणि का तो लारा बदलण्यात येण्यासाठी, म्हणजे मग अप्लाय झालेलं की प्लीज हा चेंज करा, त्याच्यासाठी मी हा सेक्शन वाईज फास्ट एक्सप्लेन करते. आणि टोटली आपण या ऍक्टवर जाऊ, कळलं आहे. आता आपण लँड ऍक्विजिशन ऍक्ट 1894 जाऊ. हा 1894 मी प्रोसेस सांगते, पहिले आपण सेक्शन वाईज करून घेऊ. इन शॉर्ट काय आहे माहिती का, ज्याची लँड गेली आहे त्याला त्याचा पैसा मिळेल. ठीक आहे, या मॅडम, या ऍक्टचे टाइम लाईन्स वगैरे लक्षात ठेवायचे का? या ऍक्टचं एकही वर्ड लक्षात ठेवू नका. मी सुद्धा याला 10 मिनिटं देणार आहे. फक्त मी सांगते तुम्हाला की लँड ऍक्विजिशन ऍक्ट 1894 कोणत्या गोष्टी झालेल्या आहेत. ठीक आहे, याच्या टाइम लिमिट लक्षात ठेवायचे नाहीये, याचं कोणत्याही प्रकारचं काहीच लक्षात ठेवायचं नाही. हा मग मॅडम, चुकून प्रश्न आला तर, चुकून प्रश्न आला तर मी तुमच्यासाठी एक काम केलेलं आहे. बघा, ओल्ड ऍक्ट मध्ये काय होतं आणि न्यू ऍक्ट मध्ये काय आहे, ज्या इम्पॉर्टंट गोष्टी बदललेल्या आहेत तेवढंच फक्त मी इथे लिहिलेलं आहे की 1894 काय होतं आणि 13 काय आहे. 1894 काय होतं आणि 13 काय. सो दीज टू शीट्स आर मच मोर दॅन इनफ. ठीक आहे, सुपर. मला तुमचा एक बेस बनवायचा आहे म्हणून मी इथनं स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, काय झालंय की ज्याची, इन शॉर्ट, लँड ऍक्विजिशन ऍक्ट म्हणजे काय, ज्याची लँड गेलेली आहे त्याला कंपन्सेशन द्यावं लागेल.
कोणी रेज युअर हँड केलं? अच्छा, ते OBS, वन सेक. आता नाही येणार. हां, रेकॉर्डिंग स्टॉप झालं तर काही नाही. ॲक्च्युली ते करायलाच नाही पाहिजे. ठीक आहे, झालं. आता गेलाय तो बॉक्स. हां, ब्लँक झालंय. आलाय आता क्लिअर. कादंबरी त्यासाठीच होतं ना, रेझ्युरंट. ठीक आहे, चलो. तर कुठे होते मी? लँड ऍक्विजिशन ऍक्ट 1894 काय होतं? ज्याची जागा गेली आहे त्याचं पूर्ण सर्वे होणार, त्याचं पूर्णतः कोणत्या प्रकारे कंपन्सेशन द्यायचं, हे सगळं लँड ऍक्विजिशन ऍक्ट 1894 मध्ये होत. ठीक आहे, की त्या एरियाचा मी हा पूर्ण सेक्शन वाईज नाही घेते. मी हे का टाकलंय, कारण की मी हे तुमच्या नोट्स मध्ये टाकणार आहे. मी आता पण सांगत आहे, इट इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही सुद्धा याला फक्त गो थ्रू कराल की काय 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 झालेलं आहे. ठीक आहे, सो बघा, प्रिलिमिनरी नोटिफिकेशन देतात, म्हणजे त्या ज्या एरियाचं तुम्ही लँड घेतात आहे त्या एरियाचं सर्वे करण्यात येतं, त्या एरियाचं स्ट्राटा बघण्यात येतं, की ज्या पर्पजसाठी आपण ही लँड ऍक्वायर करतोय ते ऍक्विजिशन करेक्ट आहे का. ठीक आहे, या पूर्ण लॉ मध्ये कुठेच कुठेच प्लॅनिंग अथॉरिटी नाही येणार, स्टेट गव्हर्नमेंट नाही येणार. याच्यात येणार आहे ऍप्रोप्रिएट अथॉरिटी. बघा, हा ऍप्रोप्रिएट अथॉरिटी हा वर्ड का वापरलेला आहे, कारण की लँड ऍक्विजिशन कोण करेल इज नॉट, म्हणजे नाही फिक्स आहे ना. सपोज नॅशनल हायवे वाल्यांना लागलं तर NHAI विल बी द ऍप्रोप्रिएट अथॉरिटी. वॉटर सप्लाय वाल्यांना लागलं असेल तर वॉटर डिपार्टमेंट विल बी द ऍप्रोप्रिएट अथॉरिटी. ज्यांना ही जागा लागत आहे ते लोक लँड ऍक्विजिशन करणार थ्रू द कलेक्टर. ठीक आहे, थ्रू द कलेक्टर. म्हणून याला प्रत्येक ठिकाणी ऍप्रोप्रिएट गव्हर्नमेंट असं नाव वापरलेलं आहे. वॉट एव्हर, किती पण सेक्शनला तुम्ही जा, इट विल बी नॉट अ स्टेट गव्हर्नमेंट, इट विल बी अ ऍप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. की जो कोणी लँड ऍक्विजिशन करत असेल दॅट इज ऍप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. क्लिअर आहे. आता डॅमेज फॉर, सॉरी, पेमेंट फॉर डॅमेज. जे जे सर्वे करताना तुम्ही डॅमेज केलेला आहे त्याचं पेमेंट करायला पाहिजे, त्याच्यावर कंपन्सेशन द्यायला पाहिजे. ठीक आहे, हिअरिंग अँड ऑब्जेक्शन, लोकांकडनं सजेशन ऑब्जेक्शन मागवतात की काय झालेलं आहे कलेक्टर समोर. म्हणून म्हटलं की इट इज द, म्हणजे दोन लोकांमध्ये, एक ऍप्रोप्रिएट गव्हर्नमेंट आणि दुसरा आहे कलेक्टर. सगळ्या गोष्टी ह्या कलेक्टर समोर होणार आहे, तुम्हाला पैसे सुद्धा कलेक्टर देणार आहे, ऍक्विजिशन ऍप्रोप्रिएट गव्हर्नमेंट करणार आहे. क्लिअर आहे. पूर्ण या सगळ्या याच्यात काय दिलेलं आहे की कलेक्टर मध्ये, कलेक्टरनी जो सांगितलं आहे दॅट विल बी द फायनल. तुम्ही 1894 मध्ये अर्जन्सीचा क्लॉज लावून, अर्जन्सीला काहीच बंधनं नव्हते, काहीही क्लॉजला अर्जन्सीचा सेक्शन लावून, म्हणजे सेक्शन नंबर 70 लावून तो लँड ऍक्वायर करू शकत होते
कोणत्याही पर्पजसाठी, मे बी प्रायव्हेट पर्पजसाठी, पब्लिक पर्पजसाठी, गव्हर्नमेंटच्या कोणत्याही गोष्टीसाठी लँड ऍक्विजिशन केलं जायचं थ्रू 1894. कॅन यू इमॅजिन दिस नंबर? या नंबरनेच तुम्हाला कळतं की अरे हे बिफोर इंडिपेंडन्सवाल्या गोष्टी आहेत. सो ऑब्व्हियसली त्यावेळेस ह्या अशा टाईपचे लॉज आपण 2013 पर्यंत वापरत आलेलो आहे की जर कोणी कोर्टात गेलं पण की बाबा आम्हाला जे कंपन्सेशन अप्रोप्रिएट अथॉरिटीने दिलेला आहे तो आम्हाला बरोबर वाटत नाहीये, तर तो कोर्टात गेल्यावर काय दिलेला आहे, मॅक्स टू मॅक्स 30% व्हॅल्यू वाढू शकतं. मॅक्स टू मॅक्स 30% व्हॅल्यू वाढू शकतं म्हणजे 130 रुपये होऊ शकतात. याच्यावरती कोणताही कोर्ट कंपन्सेशन वाढून देणार नाही. सो अशा सगळ्या गोष्टी पूर्ण लँड ऍक्विजिशन ऍक्ट 1894 मध्ये होत्या. ठीक आहे, इंजुरियस अफेक्शनची फक्त एखादी डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे तर आहे. आपण इंजुरियस अफेक्शन कशात बघितलं होतं आठवतं का? टीपी स्कीम मध्ये इंजुरियस अफेक्शन बघितलं होतं. बघा काय होतंय की हा घर आहे, हे घर, ह्या घरात कंपल्सरी ऍक्विजिशन झालं, एवढा एवढा तुमचं लँड अक्वायर केलं. ठीक आहे, पहिले काय होतं, घर इथे होता, इथे मस्त तुमचा मोठा गार्डन होता आणि त्या याच्यात एवढं लँड ऍक्विजिशन झालं. ठीक आहे, आता काय झालंय, आता काय झालंय, माझ्या घराचा एरिया गेला, तुम्ही मला कंपेन्सेशन दिलं अग्री, पण या माझ्या घराचा एरिया गेला आहे त्यामुळे उरलेल्या प्लॉटची किंमत माझी कमी झाली. आठवत का आपण हे परचेस नोटीसच्या वेळेस बघितलं होतं की असं झाल्यामुळे त्याला असं फील झालं की माझ्या जागेची किंमत कमी झाली आहे. तर सेम थिंग त्याच्यात इंजुरियस अफेक्शन कन्सिडर करतात, पण लँड ऍक्विजिशन ऍक्ट 1894 मध्ये इंजुरियस अफेक्शन कन्सिडर नव्हते करत. म्हणजे काय की जेवढी जागा गेली आहे तेवढ्याच पैसे देण्यात यायचं, बाकी त्यामुळे जर तुमच्या प्रॉपर्टीला काही अफेक्ट होतोय तर ते याच्यात नाही कन्सिडर व्हायचं. फॉर एक्झाम्पल अजून एक आपण घेतलं होतं की भाई काहीच लँड अक्वायर नाही झालीय पण ड्यू टू सम लॉस, ड्यू टू सम बाजूच्या याला तुम्ही फ्लायओव्हर दिलेला आहे त्याच्यामुळे तुमच्या घरात लाईट नाही येते, काहीच नाही येते, हवा नाही येते, सो यू आर इंजुरियसली अफेक्टेड, म्हणजे इनडायरेक्टली यू आर गोइंग टू अफेक्ट, तरीही त्या गोष्टीचा पैसा लँड ऍक्विजिशन ऍक्ट 1894 मध्ये नाही देण्यात यायचा. खूप बोरिंग लॉ, म्हणजे मी स्टडी पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणत आहे की काहीच नाही आहे त्या लॉ मध्ये. ज्यांची लॉ जागा गेली आहे त्यांना पैसे द्यायचे अकॉर्डिंग टू रेडिरेक्टनर रेट, अकॉर्डिंग टू ASR त्यांना पैसे द्यायचे. हा एवढाच लॉ लँड ऍक्विजिशन ऍक्ट 1894 होता. ठीक आहे, नाव द इंटरेस्टिंग प्रोसेस स्टार्ट अँड द रियल सिलेबस स्टार्ट झाला तुमचा, द राईट टू फेअर कंपन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ऍक्विजिशन रिहॅबिलिटेशन डिसऑर्डर. अरे मॅडम तिकडे तर फक्त लँड ऍक्विजिशन होतं, इकडे हा दुसरा ऍक्ट पण ऍड झाला. येस, काय झालं आहे 2013 ला, त्यांचं म्हणणं होतं की जेव्हा तुम्ही लँड अक्वायर करत आहात इट इज द सेकंड प्रोसेस दॅट रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट पण करायलाच पाहिजे. बघा काय झालंय, मागच्या 1894 पर्यंत काय झालंय, जेव्हा केव्हा लँड अक्विजिशन व्हायचं ते संपल्यानंतर देर इज अदर लॉ R&R, मग एका डिपार्टमेंट कडनं जाऊन दुसऱ्या डिपार्टमेंट कडे जायचं आणि मग कुठेतरी रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट सुरू व्हायचं. अँड याच्यामुळे सगळ्या गोष्टीला R&R ला खूप टाइम लागायचं. सो त्यांनी हा दोन्ही ऍक्ट एकत्र केलं आणि त्याला नवीन नाव देण्यात आलंय द राईट टू फेअर कंपन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ऍक्विजिशन रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट ऍक्ट. ठीक आहे, पेपर मध्ये LAR 2013 असं लिहिण्यात येतं. मॅडम हा कोणता नवीन ऍक्ट होता मला कळलाच नाही. येस, राईट टू फेअर कंपन्सेशन याचं सुद्धा असं शॉर्टकट लिहितात आणि मग लारा लिहितात. म्हणजे माझ्या वापरण्यात कारण की एवढा मोठा म्हणायला मला हे होतं म्हणून मी लारा लारा करत राहते, बट प्लीज रिमेंबर दॅट
पेपरमध्ये पूर्ण ऍक्टचं नाव न लिहिता असं येतं. ठीक आहे, क्लिअर आहे? खूप इंटरेस्टिंग ऍक्ट आहे, आता बघू आपण. ठीक आहे, बघा 1894 मध्ये काय झालेलं, ज्यांची लँड ऍक्वायर झाली आहे त्यांना अफेक्टेड फॅमिली म्हणतात. अफेक्टेड फॅमिली म्हणजे काय, की ज्यांच्यावर अफेक्ट झाला आहे ड्यू टू द ऍक्विजिशन. ज्यांची लँड ऍक्वायर झालेली आहे त्यांना अफेक्टेड फॅमिली म्हणलेलं आहे. पण 2013 नुसार काय आहे ते बघू आपण. ठीक आहे, आता बघा, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट ऍक्वायर्स अ लँड फॉर इट्स ओन यूज, म्हणजे कोणत्या तीन गोष्टीसाठी लँड ऍक्विजिशन होतं, कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी, इदर फॉर गव्हर्नमेंट पर्पज, इदर फॉर गव्हर्नमेंट पर्पज, ऑर फॉर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, ऑर फॉर प्रायव्हेट यूज. ठीक आहे, आता बघा, गव्हर्नमेंटला जागा लागते, म्हणजे आरपीडीपी मध्ये जर काही रिझर्वेशन असतील तर त्याच्यासाठी लँड ऍक्विजिशन केली जाते. ठीक आहे, युएलबीला, स्टेट गव्हर्नमेंटला काही जागा लागत आहे त्यांच्यासाठी लँड ऍक्विजिशन केली जाते. नाउ व्हॉट इज दिस पीपीपी, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. देर आर द सम प्रोजेक्ट विच आर पीपीपी प्रोजेक्ट. म्हणजे जर तुम्ही डिटेल मध्ये जाल तर मी फॉर एक्झाम्पल सांगत आहे, पीपीपीचं हाबला आपण टोल टॅक्स भरतो, है ना. पीपीपीचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे तो हायवेज, जिथे जिथे आपण टोल टॅक्स भरतो. मला सांगा का भरायचा तो टोल टॅक्स. स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटचा म्हणजे एम आहे की त्यांनी तो रोड बांधायचा, है ना. मग आपण काय भरत आहे ते टॅक्स, यूजर पे. याला म्हणतात बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर. हा, म्हणजे काय, एक प्रायव्हेट एंटिटी त्याला बांधते, त्याला ऑपरेट करते, म्हणजे थोडा शेअर गव्हर्नमेंटचा असतो, थोडा शेअर प्रायव्हेटचा असतो, आणि थोडा शेअर आपण हे टोल टॅक्स भरू भरू देतो. सो देअर इज द पब्लिक आणि प्रायव्हेट, पब्लिक आणि प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये एक प्रोजेक्ट केला जातो, त्याला ऑपरेट केलं जातं, अँड देन त्याला ट्रान्सफर इट टू द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. याला म्हणतात पीपीपी, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. आज मी पीपीपी वर एक आर्टिकल पाठवेल, प्लीज गो थ्रू दॅट, की व्हॉट इज एक्झॅक्टली द पीपीपी. सध्या तुम्हाला डिटेलमध्ये नाही आहे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. मी जेव्हा यूआरडीपी एफ आय शिकवेल, हा बीओटी पण नाही आहे, देर आर द मेनी BOOT हे सगळं तर नाहीच आहे, पण येस, व्हॉट इज पीपीपी दॅट यू शुड अंडरस्टँड, विल टेक दॅट इन यूआरडीपी एफ आय गाईडलाईन्स. ठीक आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी आपण लँड अक्वायर करत आहे, गव्हर्नमेंट पर्पज साठी, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप साठी. फॉर एक्झाम्पल, काही वेअर हाऊसेस आहेत जे गव्हर्नमेंटचे आहेत पण लोक चालवत आहेत, सो देअर इज द पब्लिक आणि प्रायव्हेटचं पार्टनरशिप. आणि प्रायव्हेट एंटिटीज साठी जर जागा लागत असेल तरी स्टेट अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट ऍक्वायर करू शकते. ठीक आहे, गव्हर्नमेंट तीन गोष्ट, म्हणजे लारा मध्ये आपण तीन गोष्टीसाठी लँड ऍक्विजिशन करतो, एक गव्हर्नमेंट एंटिटीसाठी, एक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप साठी, आणि एक प्रायव्हेट लोकांसाठी. ठीक आहे, आता बघा, कोणाकोणासाठी होते, मिलिटरी, एअरफोर्स, हे तर काय झालंय, अर्जन्सी मध्ये आलं तर यांच्यासाठी आपण लँड ऍक्वायर करतो. म्हणजे सेंट्रल वाल्यांसाठी सुद्धा, स्टेट वाल्यांसाठी सुद्धा आपण लँड ऍक्विजिशन करतो फर्स्ट. ठीक आहे, नेक्स्ट इज इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट. म्हणजे कोणते, एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक नोटिफिकेशन दिलंय, ऑल द ऍक्टिव्हिटीज आर लिस्टेड इन दॅट नोटिफिकेशन. म्हणजे त्याच्यात ऍग्रो प्रोसेसिंग आलंय, त्याच्यात वेअर हाऊसेस आलेत, इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आलेत, मायनिंग ऍक्टिव्हिटीज झाल्यात, वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर कन्झर्वेशन वाले जे प्रोजेक्ट आहेत. बघा, तुम्ही खूप ठिकाणी बघितलं असेल की सोलर पॅनल्स खूप मोठ्या
खूप मोठा चंक ऑफ लँडवर सोलर पॅनल्स लावलेले आहेत त्यांनी, किंवा ते पवनचक्की वगैरे लावलेले आहेत. सो दीज आर दी प्रोजेक्ट विच हॅज बीन टेकन बाय गव्हर्नमेंट, आणि त्याच्यासाठी जर लँड लागत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट लँड ऍक्विजिशन करू शकते. ठीक आहे, तर आर द मेनी प्रोजेक्ट रिलेटेड टू द सेंट्रल गव्हर्नमेंट वाल्यांचं सुद्धा असेल. तर या सगळ्यांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर, बघा फर्स्ट पॉइंट होता मिलिटरी पर्पज वगैरे वगैरे, ठीक आहे. सेकंड पॉइंट होता इन्फ्रास्ट्रक्चर. व्हॉट इज थर्ड पॉइंट? अफेक्टेड फॅमिलीज साठी, म्हणजे काय की उद्या जाऊन एखादं धरण म्हणजे धरणासाठी आपण जागा घेतलीय, सो त्या लोकांना आपल्याला रिसेटल करावं लागेल, रिहॅबिलिटेट आणि रिसेटल करावं लागेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला लँड ऍक्विजिशन करावं लागेल. ते गाव पुनर्वसन ऐकले ना तुम्ही, सो तो गाव दुसऱ्या ठिकाणी सेटल करायचं आहे, सो फॉर दॅट यू नीड टू बी अक्वायर द लँड. सो प्रोजेक्ट अफेक्टेड लोकांसाठी जर आपण रिहॅबिलिटेट रिसेटलमेंट करत असेल तर त्यांच्यासाठी लँड घ्यावी लागेल. हाऊसिंग म्हणजे जर लोअर इन्कम ग्रुप लोकांसाठी जर हाऊसिंग करायचं असेल तर त्यांच्यासाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्लम रिहॅबिलिटेशन आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा लँड अक्वायर करावी लागेल. इम्प्रुव्हमेंट ऑफ विलेज साईट ऑर अर्बन एरिया यांच्यासाठी सुद्धा लँड अक्विजिशन व्हावं लागेल. रेसिडेन्शियल पर्पज टू पुअर अँड लँडलेस पर्सन, ह्या तिन्ही पॉइंट ऑलमोस्ट सेम, डी ई आणि एफ, की अफोर्डेबल हाऊसिंग पुअर अँड लँडलेस साठी ते शेल्टर होम्स निघाले होते आता, है ना मदत, सो त्यांच्यासाठी सुद्धा लँड ऍक्विजिशन केलं. विलेजचं काहीतरी म्हणजे त्यांना जर प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये असेल आणि पूर्ण गावचा गाव पुनर्वसन करायचं असेल तर त्यांच्यासाठी होतं. या सगळ्या गोष्टीसाठी लँड ऍक्विजिशन केलं जातं. इन शॉर्ट, प्रत्येक गोष्टीसाठी व्हॉट एव्हर तुम्ही जे काही रिझर्वेशन टाकणारे, ज्या काही गोष्टी करणारे, त्यांच्यासाठी लँड ऍक्विजिशन केलं जातं. ठीक आहे, आता बघा जो इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि जो खरंच इट इज अ अफेक्टेड फॅमिली, म्हणजे काय बघा 1894 मध्ये काय होतं, हु इज अफेक्टेड फॅमिली, ज्याची जागा गेली आहे तो अफेक्टेड फॅमिली झाली. अफेक्टेड फॅमिली म्हणजे काय, लँड ऍक्विजिशन मुळे ज्या फॅमिलीला अफेक्ट झालेला आहे त्याला म्हणतात अफेक्टेड फॅमिली. क्लिअर आहे? आता बघा फर्स्ट पॉइंट की याच्यात म्हणजे लारा मध्ये अफेक्टेड फॅमिलीची डेफिनेशन बदलली. कोण कोण आहे अफेक्टेड फॅमिली? ज्यांची जागा गेली आहे दॅट पर्सन इज अफेक्टेड फॅमिली. इमुवेबल प्रॉपर्टी, इमुवेबल प्रॉपर्टी म्हणजे काय की जी जागा अटॅच टू लँड आहे, म्हणजे काय जर माझी विहीर सुद्धा गेली तर काय झालंय, आय एम द अफेक्टेड पर्सन. व्हॉट एव्हर इज अटॅच टू द लँड दॅट इज इमुवेबल प्रॉपर्टी. ठीक आहे, सो माझी जागा गेली आहे सो आय एम द इमुवेबल, म्हणजे आय एम द अफेक्टेड पर्सन. ठीक आहे, अ फॅमिली विच डू नॉट ओन लँड, पण हे बघा ही लँड एक्स वाय झेड पर्सनची गेली. हा ठीक आहे, एक्स वाय झेड पर्सन तर अफेक्टेड पर्सन आहेच, पण याच्याकडे एक पर्सन काम करायचा आणि त्याचं पूर्णतः निर्वाह त्याच शेतीवर होत, पण ही लँड ऍक्विजिशन झाली आहे, मग हा पर्सन सुद्धा अफेक्टेड फॅमिली. कळलं का? पर्सन विच डू नॉट ओन लँड but the member or a member of such family may be a agriculture worker or a tenant whose primary source of livelihood stand affected by land acquisition. म्हणजे काय, त्या लेबरचं त्या पर्सनचं कोणत्याच प्रकारची लँड गेली नाहीये, पण त्याचं निर्वाहाचं एकच सोर्स होता, तो होती ती लँड. त्याच्या मालकाची लँड गेली आहे पण तो आता त्याला त्याचं लाईव्हलीहूड चाललं गेलं, म्हणून ही इज ऑल्सो अँड अफेक्टेड पर्सन. कळलंय? सेकंड पॉइंट बघू आपण, परत येऊ, परत प्रश्न विचारेल, मी सांगते. आता बघा, द शेड्युल्ड ट्राईब्स अँड द अदर ट्रेडिशनल फॉरेस्ट ड्वेलर हुज लॉस्ट द फॉरेस्ट राईट. काहीतरी बायलॉज आले किंवा काहीतरी हे आलं,
आणि त्या फॉरेस्टवरचं जे शेड्यूल ट्राईब्स वाले आणि अदर जे फॉरेस्टवर निर्भर असतात त्यांच्या लाईव्हलीहूडसाठी, तर काहीतरी फॉरेस्ट डिपार्टमेंटने काढलं की आता याच्या म्हणजे तुम्ही काहीच करू शकत नाही, तर शेड्यूल ट्राईब्स आणि अदर ट्रेडिशनल फॉरेस्ट ड्वेलरवर अफेक्ट झालं, त्यांचं लाईव्हलीहूड गेलंय, त्यांना तुम्ही तो वापर करायला नाही म्हणलेला आहे. सो ही विल दे विल बी द काय म्हणणार अफेक्टेड फॅमिली. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट पॉइंट काय. फॅमिली हुज प्राइमरी सोर्स ऑफ लाईव्हलीहूड फॉर 3 इयर्स प्रायर टू एक्विजिशन ऑफ लँड इज डिपेंड अपॉन द फॉरेस्ट और अ वॉटर बॉडीज. म्हणजे बघा, एखादा ना फिशरमॅन होता, हा तो फिशिंग करत होता तिथे, तुम्ही त्या लाईटवर काहीतरी बंधन आणले किंवा ते बंद केलं की इथे फिशिंग करायची नाही, काही बोट बीट काही चालवायची नाही, झालं त्या फिशरमॅनचं तर सगळं अफेक्टेड झालं ना. सो ही विल बी द अफेक्टेड फॅमिली. ठीक आहे, आता अ मेंबर ऑफ अ फॅमिली हु हॅज असाइन लँड बाय स्टेट गव्हर्नमेंट और अ सेंट्रल गव्हर्नमेंट आणि ती दुसऱ्या स्कीम मध्ये परत त्यांनी एक्विजिशन करून ठेवली, म्हणजे माझ्याकडे काहीच नव्हतं म्हणून मला सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्विजिशननी मला एखादी लँड देण्यात येत आलेली होती आणि ती परत लँड एक्विजिशन करून टाकले यांनी. आय एम ऑल्सो द अफेक्टेड पर्सन. ठीक आहे, 3 वर्षापासनं जो तुमचा प्रायमरी सोर्स ऑफ लाईव्हलीहूड होता तो जर अफेक्ट झाला तर यू विल बी द अफेक्टेड फॅमिली. म्हणजे 3 वर्षापासनं मी शेती करत आहे, 3 वर्षापासनं मी शेती करत आहे, शेती तर ओके म्हणजे तुम्ही लँड गेली तर गेलत, 3 वर्षापासनं मी त्या फिशिंग करत होते, ठीक आहे, आणि तुम्ही त्या त्याच्यावरच बंधनं टाकले. सो आय एम द अफेक्टेड पर्सन. म्हणजे बघा, खरंच तुम्हाला आता नंतर कळायला लागेल की मॅडम खरंच त्या ट्रान्सपरन्सी आणि राईट टू फेअर आहे हा. म्हणजे किती किती लोकांना यांनी अफेक्टेड पर्सन नेमलेले आहेत, कळतंय का तुम्हाला की कोणाची लँड गेली तर ही विल बी द अफेक्टेड पर्सन, त्या लँड गेल्यामुळे कोणाचं जॉब गेलं ही विल बी द अफेक्टेड पर्सन, त्या फॉरेस्टवर कोणते तरी बंधनं आणले तर शेड्यूल ट्राईब्स आणि जे काही फॉरेस्ट वापरत होते आतापर्यंत दे विल बी द अफेक्टेड पर्सन. ज्यांचं प्रायमरी सोर्स ऑफ लाईव्हलीहूड हे त्या फिशिंगवर किंवा त्या याच्यावर फॉरेस्टवर होतं आणि ते त्याच्यावर काही बंधनं आणले किंवा ऍक्विजिशन झालं दे विल बी द अफेक्टेड पर्सन. स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने एखाद्याला जागा दिली होती आणि ती परत तुम्ही ऍक्विजिशन मध्ये घेऊन घेतली दे विल बी द अफेक्टेड पर्सन. ज्या काही लँड इन अर्बन एरियाज आहेत ज्याच्या 3 वर्षापासनं तुम्ही ती लँडवर तो यूज करत आहे आणि तो लँड ऍक्विजिशन झालं तरी दे विल बी द अफेक्टेड पर्सन. म्हणून म्हणलेलं आहे की 1894 मध्ये फक्त एवढी डेफिनेशन होती फॉर द अफेक्टेड पर्सन आणि लारा मध्ये एवढी मोठी डेफिनेशन आहे फॉर द अफेक्टेड फॅमिली फॉर द अफेक्टेड पर्सन. क्लिअर आहे अफेक्टेड फॅमिली काय. मला हा सेक्शन संपू द्या मग आपण प्रश्न उत्तर. ठीक आहे, आता बघा, 3 गोष्टीसाठी आपण लँड एक्विजिशन केलंय. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, गव्हर्नमेंट लँड साठी, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप साठी आणि प्रायव्हेट साठी. ठीक आहे, गव्हर्नमेंट साठी, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप साठी आणि प्रायव्हेट साठी. ठीक आहे, आता बघा मॅडम, का कंपल्सरी लँड ऍक्विजिशन आहे का? हा कंपल्सरी लँड ऍक्विजिशन 1894 मध्ये होता. इथे त्यांनी डिवाइड केलेले आहे, गव्हर्नमेंटला जर लँड हवी असेल तर यू नीड टू गिव्ह इट कंपल्सरी. म्हणजे आरपीडीपी डीपी स्कीम, आरपीडीपी मध्ये जर रिझर्वेशन असतील तर तुम्हाला ती लँड गव्हर्नमेंटला काही करून द्यावीच लागणार. सो दॅट इज व्हॉट द कंपल्सरी ऍक्विजिशन. ठीक आहे, पण जर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असेल तर 70% लोकांचं कन्सेंट हवंय. 70% लोक जर अग्री करत असेल तरच ती लँड ऍक्विजिशन होत, नाहीतर होत नाही. आणि जर प्रायव्हेट गोष्टीसाठी पाहिजे तर 80% ऑफ लोक अग्री व्हायला पाहिजे तरच प्रायव्हेट साठी लँड ऍक्विजिशन होत. मॅडम कसं लक्षात ठेवायचं? व्हेरी सिम्पल. बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, ते आरपीडीपीचे रिझर्वेशन
जर नाही झाले तर मग त्या डीपी आणि टीपी हे बनवून काय फायदा आहे. सो गव्हर्नमेंटला जी लँड लागणार आहे ती कंपल्सरीच करावी लागेल, नाहीतर कोणीच लँड देणार नाही. सो इट इज अ कंपल्सरी ऍक्विजिशन. ठीक आहे, आता मला सांगा या केस मध्ये पीपीपी आणि प्रायव्हेट प्रायव्हेट लोक आज इथे नाही मिळाली जागा तिकडे जाणार, तिकडे नाही मिळाली जागा तिकडे जाणार. हा तो सो प्रायव्हेट सपोज एक टीसीएस वाल्यांना टीसीएसचं ऑफिस टाकायचं, त्यांनी नागपूरवाल्यांना सांगितलं की आम्हाला लँड ऍक्विजिशन करून द्या, एका ठिकाणी नाही झालं दुसऱ्या ठिकाणी जातील, दुसऱ्या ठिकाणी नाही झालं तिसऱ्या ठिकाणी जातील. सो देर आर नॉट म्हणजे कंपल्सरी वाला टाईप काही नाहीये किंवा याच ठिकाणी आमचं टीसीएसचं बिझनेस चालेल, म्हणजे नागपूरच्या त्या सेंटरमध्येच मला टीसीएसचं ऑफिस पाहिजे, नॉट लाईक दॅट ना. सो म्हणून जास्त लोकांचा विचार केला जातो ॲज कम्पॅरेटिव्ह टू द प्रायव्हेट एंटिटीज. सो याच्यात काय आहे 80% जास्त टक्के लोकांची मान्यता हवी. आता या पीपीपी प्रोजेक्ट मध्ये काय झालंय, लोकांचं सुद्धा कन्सर्न आहे आणि प्रायव्हेटचं पण कन्सर्न आहे, म्हणून 70% लोकांना क्लिअर झालंय कसं लक्षात ठेवायचंय. गव्हर्नमेंटची लँड असेल कंपल्सरी ऍक्विजिशन करा, प्रायव्हेटची लँड असेल 80% लोकांची मान्यता घ्या, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची असेल 70% लोकांचं कन्सर्न घ्या. क्लिअर आहे हा पॉइंट सगळ्यांना? पहिले प्रश्न विचारा मग पुढे जाऊ, नवीन टॉपिक आहे म्हणून. हो प्रश्न करा रे. प्लॉट नाही भेटत निखिल, परत घर नाही भेटत, आपण बघू पैसा मिळतो परत प्लॉट नाही भेटत. मला कळलं नाही प्रशांत प्रश्न. येस दिस इज सेंट्रलचा ऍक्ट, इट इज अप्लिकेबल टू होल इंडिया. फक्त हो कादंबरी लारा मध्ये आता इंजुरियस अफेक्शन येणार. एक मिनिट हा प्रशांत, तुझा प्रश्नाचा अर्थ नाही कळला मला, मधील टर्मचं मिनिंग सांगा ते परत रिपीट कर. रिहॅबिलिटेशन रिसेटल म्हणजे पुनर्वसन. तो आपण पहिले आता सध्या पूर्ण सेक्शन मध्ये फक्त लँड ऍक्विजिशन बघतोय, मग पुढे रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट करू की जे लोकांची आपण लँड अक्वायर केली आहे त्यांना आपल्याला रिहॅबिलिटेट आणि रिसेटल करावं लागेल, म्हणजे परत त्यांना काय करावं लागेल, पुनर्वसन करावं लागेल. ठीक आहे एक मिनिट हा, ते महेशचा आणि अमोलचा प्रश्न वरती जाईल, थांबा. लेबर्स कसं ठरवणार जर तिथे कोणी लेबर्स कामालाच नाहीये आणि दुसरं लेबर दाखवून पैसे मिळवू शकतो? येस देर इज वन, म्हणजे हा संपल्या संपल्या देर इज वन थिंग, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट बघू आपण की ते लोक काय करतात. ते लोक हेच काम करतात की ते पूर्णतः त्या रिपोर्ट स्टडी म्हणजे त्या एरियाचं स्टडी करतात आणि एक रिपोर्ट बनवतात आणि त्या रिपोर्टमध्ये सांगतात की हु इज द अफेक्टेड पर्सन, हु इज द लेबर ऑफ दॅट एरिया आणि सगळं काही. सो दॅट वर्क इज डन बाय सोशल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट बघू आपण, याच्या नंतरचा सेक्शन आहे. नाही नाही सुधीर एक मिनिट हा, मी सांगते मॅम. सेकंड पॉइंट लेबर त्याचं लँड वर डिपेंड होता याचं कसं ठरवणार? हा सेम अमोल महेशने विचारलेला प्रश्न. ते स्लम सॉरी स्लम नाही, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी मध्ये ती रिपोर्ट बनवतात हु आर द अफेक्टेड फॅमिली, म्हणजे ते अभ्यास करून ते करतात आणि फेक दाखवत असेल तर हो दाखवत असेल, दाखवतही असेल फेक.
म्हणून तर 2019 ला नाही 18 ला त्यांनी एक हे लावलंय की पहिले तर हा 70-80% सुद्धा गाडा म्हणजे गव्हर्नमेंटने टाकलंय, बिल टाकलंय की 70 आणि 80% सुद्धा टाका आणि काढा, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट पण काढा, आम्हाला खूप त्रास जाते लँड अक्विजिशनला, बघू आपण तो पण कंपन्सेशन आणि रिसेटलमेंट बोथ पण करतात का बघ, कंपन्से रिसेटल करतात आणि कंपन्सेशन आपण बघू रिसेटलमेंटच्या ऍक्ट मध्ये बघू की त्यांना एका गावावरनं दुसऱ्या गावाला जात असेल तर ट्रान्सपोर्टेशनचा 50,000 देण्यात येतं, असं असं करत असेल तर एवढं देण्यात येतं, एकदा वन टाइम पेमेंट 1 लाख रुपीज करण्यात येतं, SC ST लोकांची जागा गेली तर त्यांना एक वेगळं इन्स्टॉलमेंट देण्यात येतं, व्हॉट एव्हर आर द रुल्स दॅट हॅज बीन म्हणजे ते रिसेटलमेंट मध्ये कंपन्सेशन मध्ये दिलं आहे. रिहॅबिलिटेशन कुठे करतात? अफेक्टेड पर्सनला हो, म्हणजे रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट कोणत्या गोष्टीला येतं? एखाद्याची लँड एक पर्सनची म्हणजे RPDP TP स्कीम मध्ये, सॉरी RPDP मध्ये जे लँड एक्विजिशन करतात परत त्याचं रिसेटलमेंट नाही होत, पुनर्वसन कोणाचं होतं की ज्यांना लास्ट मीन म्हणजे त्याचं एकलोता तो हाऊस होता तर त्याला तुम्ही रिसेटल करणार, त्याला तुम्ही दुसऱ्या स्कीम मध्ये त्या टीपी स्कीम मध्ये, बघा लँड एक्विजिशन झाली आपण त्या टीपी स्कीम मध्ये म्हणलेलं ना की काय होतं ते फर्दरन्स ऑफ द स्कीम, काय होतं लँड एक्वायर इन द फर्दरन्स ऑफ द स्कीम, दुसऱ्या म्हणजे कुठे जर त्याचं लँड एक्विजिशन झालं आणि त्याला राहायला घर नाहीये तर त्याला आपण त्या EWS वाल्या सेक्शन मध्ये घर द्यायचो ना आपल्या टीपी स्कीम मध्ये, दॅट इज व्हॉट द रिसेटलमेंट. ठीक आहे, व्हॉट अबाउट रिझर्वेशन डन बाय 1894 बट लँड नॉट टेकन, बघू तो पण, त्याचा पण क्लॉज येते याच्यात. AVK बिल हे ऍक्ट कधी होतो? सांगा रे प्रशांतला, मी स्टार्टिंगला सांगितलेलं बिल हा ऍक्ट कधी होतो. गुड केतन, रिनेम लेक्चर्स ऑल्सो फॉर टीपी स्कीम म्हणजे काय ओंकार? हा शुभम प्राची करेक्ट, प्रशांत ऐकत जा रे सांगितलेलं. ठीक आहे मी जाऊ पुढे. बिल हा ऍक्ट नसतो, बिल हा याच्या चेंजेस होऊन ऍक्ट बनत. नाही मी डेट वाईज टाकत आहे सगळ्यांचे नाव, बघा सध्या पण सुरू आहे तर 22/10/2021 आहे, ते येत नाहीये का त्याच्यात? ठीक आहे चलो, मी तर डेट टाकत आहे आणि त्याच्या पुढे नाव टाकत आहे, बघते मी सुद्धा की त्याचं नाव काय येतं. ठीक आहे चलो जायचं पुढे. क्लिअर आहे 70% कधी, 80% कधी आणि कंपल्सरी लँड एक्विजिशन कधी, क्लिअर झालं आहे, जाऊ मी पुढे. ठीक आहे आता बघा काय झालं आहे, ज्या जो जो वेन एव्हर द अप्रोप्रिएट अथॉरिटी इंटेंड्स टू अक्वायर अ लँड त्यांना कोणाकोणाशी कम, बघा ऑब्विसली सपोज मला एखाद्या रोडसाठी समृद्धी महामार्गासाठी मला हे करायचंय तर काय होणार, मला पंचायतशी कन्सिडर करावं लागेल कारण की त्या पूर्ण रोडमध्ये पंचायती येईल, कुठेतरी म्युन्सिपॅलिटीज येणार, कॉर्पोरेशन येणार, व्हिलेज लेवल गोष्टी येणार, या सगळ्या गोष्टी येतील है ना. सो जिथे लँड एक्विजिशन झालंय ज्या ज्या एंटिटीज त्याच्या अंडर येत आहेत त्यांच्याशी कन्सर्न करावं लागेल आणि ते कन्सर्न करून एक सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी करावी लागेल. सोशल, सोशल काय अर्थ झाला, सोशल म्हणजे पीपल, लोकांनी इम्पॅक्ट ज्यांच्यावर इम्पॅक्ट झाला आहे, असेसमेंट स्टडी, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी. असा कोणता स्टडी 1894 मध्ये नव्हता, याला इन शॉर्ट SIA म्हणतात. ठीक आहे तर जे जे लोक अफेक्टेड झाले आहेत त्यांचं एक सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी करण्यात येतं. ठीक आहे आता
ही सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी काय आहे मॅडम? तर बघा, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट शॉल एन्श्युअर दॅट ऍडिक्युएट रिप्रेझेंटेशन हॅज बीन गिव्हन. म्हणजे सोशल इम्पॅक्ट स्टडीमध्ये कोणकोण लोक असतात, पंचायत, ग्रामसभा याच्यातले लोक, एक्सपर्ट लोक, कारण की त्यांना जास्त चांगल्याने माहिती आहे की आपल्या इथे कोणत्या लोकांचं कसं अफेक्ट झालेलं आहे. सो म्हणजे याच्यासाठी कोणती कमिटी नेमतात हे पूर्ण ऍक्टमध्ये नाही दिलंय, की फक्त हे लोक याचं पार्ट असतात आणि एक्सपर्ट ग्रुप. ठीक आहे, या सगळ्यांना मिळून सोशल इम्पॅक्टमेंट स्टडी करायला येतात. मग या सोशल इम्पॅक्ट स्टडीमध्ये करतात काय हे लोक? तर जे तुम्ही प्रश्न विचारलेत ना की मॅडम कसं होणार, तर हे लोक काय करतात, हे लोक बघतात की वेदर द प्रपोज्ड ऍक्विजिशन सर्व्ह द पब्लिक पर्पज व्हॉट नॉट. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की उद्या जाऊन कोणी म्हणलंय की TCS साठी, वन सेकंड, उद्या जाऊन कोणी म्हणलंय की पब्लिक पर्पज साठी लँड ऍक्विजिशन करायचं आहे, TCSने म्हणलं आम्हाला हे जागा हवी, खरंच इज इट अ पब्लिक पर्पज, खरंच इट इज गोइंग टू गिव्ह अ एम्प्लॉयमेंट इन द रिजन ऑर नॉट, हे सगळ्यात अगोदर बघण्यात येतं बाय SIA ग्रुप. काय केलं त्यांनी, असेसमेंट वेदर द प्रपोज ऍक्विजिशन सर्व द पब्लिक पर्पज ऑर नॉट. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट काय झालंय, जी काही ऍक्विजिशन तुम्ही करता ते तो पब्लिक पर्पज आहे की नाही हे फर्स्ट डिसाइड करायचं आहे. सेकंड, अफेक्टेड फॅमिलीज अँड नंबर ऑफ फॅमिलीज अमंग देम लाइकली टू बी डिस्प्लेस, म्हणजे काय, कोणते कोणते पर्सन हे अफेक्टेड फॅमिली आहे ज्यांना तुम्ही दुसऱ्या स्कीम मध्ये टाकायचंय, किंवा जे काही लोक अफेक्ट झालेले आहेत, जी अफेक्टेड फॅमिलीची आपण एवढे 6 पॉइंट वाली डेफिनेशन मागितली, तर त्या तो एक्सपर्ट ग्रुप त्याच्यावर स्टडी करेल आणि त्याच्यावर एस्टिमेटेड अफेक्टेड फॅमिलीज कोण आहेत ते बघणार. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट काय होता की लँड ऍक्विजिशन हे खरंच पब्लिक सर्पस साठी केलेलं आहे की नाही. सेकंड पॉइंट काय होता, अफेक्टेड फॅमिलीज किंवा नंबर ऑफ फॅमिलीज ज्या डिस्प्लेस झालेल्या आहेत त्या कोण कोण आहे हे फाइंड आउट केलं. ठीक आहे, थर्ड पॉइंट काय आहे, एक्सटेंड ऑफ अ लँड पब्लिक अँड अ प्रायव्हेट हाऊस सेटलमेंट अँड अदर कॉमन प्रॉपर्टीज लाईकली टू बी अफेक्टेड बाय प्रपोज ऍक्विजिशन. झालं इंजुरियस अफेक्शन, म्हणजे काय, अशा गोष्टी की ज्या ऍक्विजिशनमुळे अफेक्टेड झालेल्या आहेत, इट मे बी अ पब्लिक ऑर अ प्रायव्हेट, इट मे बी अ सेटलमेंट, इट मे बी अ अदर हे. ठीक आहे, सो याला म्हणतात की ऍक्विजिशनमुळे ज्या अदर प्रॉपर्टीज अफेक्ट झालेल्या आहेत, दॅट इज व्हॉट दी इंजुरियस अफेक्शन, जे आपण म्हणलं ना मॅडम या याच्यात इंजुरियस अफेक्शन कन्सिडर होणार का, तर येस, या याच्यात तुमचं इंजुरियस अफेक्शन कन्सिडर होतं त्या प्रपोज ऍक्विजिशनमुळे ज्या अदर लोकांना. मला सांगा, कोणी कादंबरीने की कोणीतरी विचारलेलं मॅडम की इंजुरियस अफेक्शन कन्सिडर होत आहे का, आपण त्या SC ST आणि जे काही फॉरेस्टवर डिपेंडंट असतात त्यांच्यासाठी त्या फॉरेस्टचं ऍक्विजिशन झालं होतं, त्यांची जागा थोडी गेली आहे, ती फॉरेस्टचीच होती अगोदरपासनं आणि ते झालंय, पण त्यांचं लाईव्हलीहूड चाललं गेलं त्याच्यामुळे. सो दे आर दी अफेक्टेड पर्सन, याला म्हणतात इंजुरियस अफेक्शन. क्लिअर झालंय सी पॉइंट. व्हॉट इज डी पॉइंट, की ज्याच्यासाठी ती जागा घेतलेली आहे ती खरंच बेअर मिनिमम जागा आहे की नाही. बेअर मिनिमम जागा म्हणजे काय, की आज TCS वाल्यांना किंवा आज गव्हर्नमेंटला वाटलं परत परत लँड ऍक्विजिशन कुठे करत बसायचं, आज आपल्याला 1000 हेक्टर पाहिजे ना, 2000 हेक्टर घेऊन ठेवू, बघू आपण काय. लोक तशी अर्धे लोक नाही म्हणतात, नाही, जी जागा तुम्ही ऍक्विजिशन करत आहेत ती बेअर मिनिमम एक्सटेंड दॅट इज नीडेड फॉर प्रोजेक्ट आहे की नाही हा एक्सपर्ट ग्रुप चेक करतं, की जेवढी जागा, फॉर एक्झाम्पल रेल्वेवाल्यांना जागा हवी आहे तर इतकी जागा हवी आहे, त्याच्यानंतर तुम्ही बघाल जर रेल्वेत बसत असाल तर इथे इथे दगड लावलेले असतात, ते काही फालतूसाठी नाही घेत, ते कधी म्हणजे
कधी ट्रेन पडली, त्यांचे रूल्स असतात की कधी ट्रेन पडली तर किती डिस्टन्स वर जायला पाहिजे आणि ते किती लँड एक्विजिशन व्हायला पाहिजे. सो ती जी जागा आहे ती बेअर मिनिमम एक्सटेंड आहे की नाही हे SIA बघतं. की सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडीमध्ये लोकांना लोकांना प्रायोरिटी दिली आहे म्हणून तर ती सोशल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट आहे ना, की इज इट अ पब्लिक पर्पज ऑर नॉट, अफेक्टेड फॅमिलीज कोण आहेत, इन्शुरियस अफेक्शन मधल्या अफेक्टेड फॅमिलीज कोण आहेत, इज इट अ बेअर मिनिमम जागा की नाही. नेक्स्ट, जर आज जी जागा घेत आहे तीच जागा करेक्ट आहे की नाही, किंवा अल्टरनेट प्लेसचं कन्सिडरेशन किंवा दुसरी जागा फिजिबल होते की नाही, म्हणजे जी जागा तुम्ही लँड अक्वायर करताय ती इज इट फिजिबल फॉर दॅट प्रोजेक्ट. म्हणजे उद्या जाऊन तुम्ही कॅचमेंट एरिया दिला, कॅचमेंट एरिया माहिती आहे ना, आता सिव्हिल आहे आणि आर्किटेक्ट आहे, तर एखाद्या डॅमचा कॅचमेंट एरिया दिला तुम्ही आणि तुम्ही तर लँड अक्विजिशन करायला, अरे काय देतोच ना एक सोबत इकडची तिकडची जागा देऊन. सो नाही, इज इट फिजिबल ऑर नॉट, खरंच ती जागा घ्यायची आहे का, ती डॅमसाठी सुटेबल आहे का, तो विचार त्या SIA लोक करतात, म्हणजे सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडीमध्ये करतात. सोबत काय आहे बघा, सोबत इज जेवढा कॉस्ट त्या ऍक्विजिशनला आणि पूर्ण प्रोजेक्टला लागतोय तेवढं खरंच त्या प्रोजेक्टचं बेनिफिट आहे की नाही हे SIA वाले लोक बघतात. बघा एकदा परत बघा काय काय झालं. हा सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडीवाले जे एक्सपर्ट्स आहेत ना, ते काय करतात, ते पहिले बघतात की जी लँड आहे ती खरंच पब्लिक पर्पजसाठी आहे की नाही. मग अफेक्टेड फॅमिलीज कोण आहेत ते फाइंड आउट करतात. आता कोणत्या ऍक्विजिशनमुळे कोणत्या अदर प्रॉपर्टीजला अफेक्ट झालेल्या आहेत का ते बघतात. जेवढी तुम्ही ऍक्विजिशन घेतली आहे ती बेअर मिनिमम जागा आहे की नाही ते बघतात, की खरंच मिनिमम जागा त्यांनी घेतली आहे की नाही. सपोज काही अल्टरनेट प्लेस असेल, लँड ऍक्विजिशन ऍट अन अल्टरनेट प्लेस हॅज बीन कन्सिडर अँड फाउंड नॉट टू बी विजिबल, म्हणजे ते त्यांना प्रूफ करावं लागतं की हीच जागा आम्ही का घेतोय, अल्टरनेट जागा मध्ये आम्ही करून बघितलं दे आर नॉट फिजिबल, सो आम्हाला हीच जागा बरोबर प्रॉपर आहे. आणि थर्ड इज की जेवढा आपण या प्रोजेक्टला पैसा लागतोय तेवढं खरंच याचं बेनिफिट आहे की नाही तो सुद्धा दाखवला जात. आणि जसा सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी होतो त्यासोबत सोबत EIA सुद्धा होतं, दॅट इज एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी, की यामुळे एन्व्हायरमेंटला सुद्धा किती ऍक्ट होतोय या दोन्ही गोष्टी एक सोबत अभ्यास केल्या जातात. लोक अफेक्टेड पीपल अँड व्हॉट एव्हर ऍक्विजिशन हॅज बीन टेकन ड्यू टू दॅट, एन्व्हायरमेंटला काय इफेक्ट झाला आहे, तर एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट घेण्यात येत. कळलंय का, SIA ही 6 महिन्याच्या आत बनायला पाहिजे, विदिन अ 6 मंथ. याच्यावर मी एक, कारण की मला माहिती आहे तुम्ही ना ते टाइम लिमिट्स काही लक्षात ठेवत नाही, म्हणून मी प्रॉपर एक हेच करून दिलंय तुम्हाला टाइम लिमिटसाठी, की हा SIA स्टडी 6 मंथच्या आतमध्ये झालं पाहिजे, ते अप्रेझल आणि रिकमेंडेशन 2 महिन्याच्या आतमध्ये झालं पाहिजे. सो अशा प्रकारे चार्ट करून दिलाय, सो दॅट इट विल बी इझिली म्हणजे लक्षात राहील तुमच्या. ठीक आहे, चलो मला प्रश्न विचारा पहिले आणि मग पुढे जाऊ. इंटरेस्टिंग आहे ना, नॉर्मल ऍक्ट पेक्षा इंटरेस्टिंग आहे ना हा ऍक्ट, म्हणजे मला तरी वाटतो. आणि आता तर कॉम्पन्सेशन येईल ना, दॅट इज मच मोर इंटरेस्टिंग. चला मग प्रश्न विचारा, इंटरेस्टिंग आहे तर प्रश्न विचारा. चलो, येस, कंपॅरेटिव्हली इझी पण आहे. कंपॅरेटिव्हली म्हणजे काय, एकदमच इझी आहे, लवकर अंडरस्टँड होईल. नाही नाही, सेक्शन फर्स्ट नाही चालू आहे, खूप पुढे आलोय आपण ओंकार. मी याच्यात सेक्शन नंबर लिहत नाही, कारण की बघा, पहिली गोष्ट तर हा सेंट्रलचा ऍक्ट आहे आणि दुसरी गोष्ट याच्यात खूप मोठी प्रोसिजर आहे,
पण अकॉर्डिंग टू अ प्लॅनर यू म्हणजे यु नीड नॉट अंडरस्टँड यू इतकं असं सगळं. सो जे प्लॅनरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आहे तेवढंच मी याच्यात घेते. सो लारा काय आता याच्या पासनं पुढे कोणतेही लॉ अकॉर्डिंग टू सेक्शन नाही वाचायचं, त्याच्यात प्रोसेस वाचायची आहे. सो नाही आपण मे बी 40व्या सेक्शनवर असू, नाही सॉरी SIA 6A आहे का, हा मी बघते, मला पण नाही, मी पण नाही घेत सेक्शन नुसार, मी फक्त त्याच्यातले पॉइंट काढते. अर्जंटसी न्यू ऍक्ट नुसार ना सोशल, हा 4 ते 9 पर्यंत पोहोचलोय आपण, सेक्शन नंबर 4 वर आहो. ओमकार सेक्शन वाईज नाही घेत असत लँड ऍक्विजिशन, कारण की पहिले तर सेक्शन नंबर इम्पॉर्टंट पण नाही आहे तुमच्यासाठी, आणि सेकंडली इट इज गोइंग टू बी अ प्रोसेस वाईज. मॅम फर्स्ट पॉइंटला LA सर्व पब्लिक पर्पज, मीन्स तिकडे येणारा जो काही प्रोजेक्ट असेल त्याला लोकल पब्लिकचं बेनिफिशियल असावं का काही आहे का? अमोल मला प्रश्न नाही कळला, पण LA सर्व्ह पब्लिक पर्पजचा अर्थ होतो की जो कोणता तुम्ही लँड ऍक्विजिशन करत आहे त्या ऍक्विजिशननी पब्लिक पर्पज सॉल्व्ह झाला पाहिजे. बघू आपण तिघांचे एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल प्लेग्राऊंड साठी जागा साठी लँड ऍक्विजिशन केलंय, इट इज गोइंग टू बी अ पब्लिक पर्पज, लोकांसाठी वापरण्यात येणार. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, रोड साठी आपण लँड ऍक्विजिशन केलं, सो इट इज गोइंग सर्व ऍज अ पब्लिक पर्पज. प्रायव्हेट एंटिटी साठी केलं म्हणजे काय, TCS टाकायला केलं, सो तो लोकांसाठी पब्लिक पर्पज झाला की त्याच्यामुळे लोकांना एम्प्लॉयमेंट मिळणार आहे, सो त्याच्यामुळे हे करणार आहे. सो दॅट इज व्हॉट द पब्लिक पर्पज इज. सगळे ऍक्ट नाही करायचं तुम्ही देताय तेवढंच ना. मी ऍक्ट पूर्ण फॉरवर्ड करणार आहे, फक्त मी जेवढ्या सेक्शन सांगते तेवढे चांगल्याने वाचा. चलो मला एक चलो इथपर्यंत आज सगळ्यांना कळलंय की व्हॉट इज कालचं सरळ सेवा पत्रिकामुळे खूप संभ्रम निर्माण झाला आहे त्याबद्दल सांगा. आणि कीर्तन म्हणतोय अफेक्टेड फॅमिलीज मधले थर्ड पॉइंट सांगा. ठीक आहे, मला खूप लोकांनी ते पत्र पाठवलंय, मला महेश ते बघावं लागेल आणि त्याचं डिटेल बघावं लागेल आणि नंतरच मी तुम्हाला सांगू शकेल की ते काय. मला माझ्या जे काही ADDP आणि TP लोक आहेत त्यांच्याशी एकदा बोलावं लागेल की व्हॉट इज दॅट आणि याच्यात काय काय झालंय. ऍक्च्युली ते त्यांचं म्हणणं होतं की ऑक्टोबर पर्यंतच्या एंडचं ते आहे, पण स्टील मला ते एकदा बोलावं लागेल त्यांच्याशी, देन म्हणजे मी तुम्हाला काही सांगू शकेल. सो व्हॉट इज अफेक्टेड फॅमिलीचा थर्ड पॉइंट SC वाला, शेड्यूल ट्राईब्स अँड अदर ट्रेडिशनल फॉरेस्ट ड्वेलर, म्हणजे बघा ट्रायबल लोकांना ना त्या गोष्टीवरचा हक्क असतो, फॉरेस्टवर हक्क असतो की त्यांचा निर्वाह घेण्यासाठी ते त्या फॉरेस्टवर डिपेंड असतात. पण सपोज त्या फॉरेस्टवरचा राईट त्यांचा निघाला की आता या फॉरेस्टवर तुम्ही असं असं नाही करू शकत असं जर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी सांगितलं तर दे आर गोइंग टू बी अ अफेक्टेड पर्सन. कळलंय केतन? महेश मी खरंच म्हणजे आज क्लिअर करून उद्याच्या लेक्चर पर्यंत नक्की सांगते. ऍक्च्युली ते एवढं छोटं आहे मला कळत नव्हतं, मी MPSC वेबसाईटवर जाऊन एकदा बघते आणि मग त्यांच्याशी कन्सल्ट करून तुम्हाला नक्की सांगते की एक्झॅक्टली काय.
ठीक आहे, चलो आज इथे थांबूया आपण. उद्या मोस्टली लँड ऍक्विजिशन वाला पार्ट संपेल आणि परवा R&R वाला पार्ट संपेल. सो 3 दिवसाचा आहे हा लारा. लारावर एकदम नाही होणार. आणि संडेला तुमचा एक्स्ट्रा लेक्चर आहे, संडेला तुमचा GS वर लेक्चर आहे. हा विचार ना निखिल क्वेश्चन. अच्छा, कालचं MPSC थ्रू नाही आलंय प्रशांत. मी काल बघितलंच नाही, काल माझ्या 4 बॅचेस होत्या म्हणून मला काही बघणं झालं नाही. सो आय डोंट नो की काय आहे ते सर्क्युलर आणि काय. सो इफ इट इज केम थ्रू द MPSC देन आय विल गो थ्रू दॅट आणि बघू काय आहे. निखिल तुम्ही प्रश्न विचारणार होते की काय? दिसतंय? हॅलो हॅलो, आवाज येतोय? निखिल काय विचारायचं प्रश्न मला आठवत नाहीये की मी विचारणार होते का RTA. मी म्हणत होते की तुम्हाला काही RTA नाही, लँड ऍक्विजिशन वर प्रश्न आहे का सांगा. आता मी प्रश्न डिरेक्टली तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार आहे. हा कादंबरी बोला, प्रश्न असेल तर. पंचवीस तारखेला एक्झाम आहे MRTP ऍक्ट मध्ये. वरती विचारला कादंबरी पण ते रिजॉईन झाल्यामुळे मे बी कॉपी करू शकते का? नाही आलाय. हा मिलिंद, ओशन मध्ये कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर कोणता ऍक्ट युज करतात? फॉर एक्झाम्पल बांद्रा वर्ली सी लिंक, कोस्टल रेग्युलेशन आहेत त्यांच्यासाठी. कंपल्सरी गव्हर्नमेंट मध्ये ओपन स्पेसेस, प्लेग्राऊंड, जे काही RPDP ला तुम्ही दिलेला आहे दॅट इज ऑल द कंपल्सरी लँड ऍक्विजिशन. म्हणजे माझ्या जागेवर स्कूलचं रिझर्वेशन आलं, नाही मला नाही करायची ती स्कूल बिल, मला नाही पाहिजे. नाही, ते डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये रिझर्वेशन आहे आणि दॅट इज कंपल्सरी रिझर्वेशन. यू हॅव टू गिव्ह युअर लँड टू दॅट पर्सन, म्हणजे टू दॅट अप्रोप्रिएट अथॉरिटी. सो दॅट इज व्हॉट द कंपल्सरी लँड ऍक्विजिशन. नाहीतर असं सगळ्यांनीच म्हणलं की नाही आम्ही नाही देणार आम्ही नाही देणार, तर मग डेव्हलपमेंटच नाही होणार कधी. सो दॅट इज व्हॉट द कंपल्सरी ऍक्विजिशन. मिलिंद, ओशन मध्ये म्हणा किंवा कोस्टल रेग्युलेशन आहेत, त्याच्यावर खूप सारे नियम आहे. 500 मीटर पर्यंत काय काय गोष्टी होतात. CRZ 1 आहे, CRZ 1A 1B 2 3 4A 4B असे 8 टाईपचे झोन्स आहेत आणि त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत. नाहीये म्हणजे ते तुमच्या सिलेबसला नाहीयेत कोस्टल रेग्युलेशन. आणि आत्ता म्हणजे 1-10 दिवसा अगोदर त्याच्यावर काहीतरी अमेंडमेंटही झालं, कारण की आतापर्यंत ते कोस्टल प्रोजेक्ट बंद होता ना, ड्यू टू दॅट 18 वाल्या नोटिफिकेशन मध्ये लिहिलेलं की इथे इथे तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकत नाही. पण आता तो नोटिफिकेशन चेंज करण्यात आला आणि म्हणून तो परत याचं काम सुरू झालं. कोणतं आहे ते
अजून एक प्रोजेक्ट सुरू आहे, बांद्रा सारखं एक सिमिलर प्रोजेक्ट सुरू आहे, काय नाव आहे त्या मुंबई प्रोजेक्टचं, कोस्टल रोड एरिया काहीतरी नाव आहे त्या, कोस्टल रोड आहे पण त्याचं अजून पुढे नाव काहीतरी आहे, लिंक काहीतरी आहे कोस्टल रोड, सिटी सो इट इज नॉट लाईक दॅट. हा तो वेगळा प्रोजेक्ट आहे, म्हणजे त्याचं अप्लिकेशन. आणि तुम्हाला सांगू का, म्हणजे मी एवढं तुम्हाला सगळं काही सांगत आहे आणि ज्या दिवशी मी हे एंड करेल ना, त्याबद्दल मी अजून एक काहीतरी नवीन सांगणार की अरे हा ऍक्ट इज नॉट अप्लिकेबल टू हा. मग तुम्ही म्हणा मॅडम हे काय झालं, यांना अप्लिकेबलच नाही आहे का हा ऍक्ट. म्हणून मी सध्या एक्झाम्पल देताना तुम्हाला सगळं रोड आणि हे आणि ते एक्झाम्पल देत आहे, पण जेव्हा आपण लास्ट वाला सेक्शन बघू ना, देर इज सम डिफरंट पिक्चर. म्हणून तो सिक्रेट ठेवलाय मी एंडिंगला सांगण्यासाठी की काय काय आहे ह्या गोष्टीत. चलो अजून काही प्रश्न? आत्ताच्या स्टेटमेंट मध्ये ऍडमिनिस्ट्रेटर आलं का? कारण की आरएनआर साठी ऍडमिनिस्ट्रेटर असतं, याच्यासाठी कलेक्टर करतं. मी ऍडमिनिस्ट्रेटर आत्ता शिकवलंय तुम्हाला, म्हणजे मला माहिती नाही की याच्यात आलं का ऍडमिनिस्ट्रेटर. बघा ऍडमिनिस्ट्रेटर आता वर्डच काढलाय, मी तुम्हाला सांगते हु इज ऍडमिनिस्ट्रेटर. काय झालंय, हे दोन डिपार्टमेंट झालं, लँड ऍक्विजिशन करणं आणि रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट करणं. मी शिकवलं नाहीये, मला माहिती नाही तो वर्ड कुठे वाचला त्यांनी. सो कलेक्टर विल टेक केअर ऑफ, एखादा ऑफिसर हे करेल आणि कलेक्टर विल टेक केअर ऑफ लँड ऍक्विजिशन, ठीक आहे. आणि कलेक्टर विल अदर पार्ट विल टेक केअर ऑफ ऍडमिनिस्टर विल टेक केअर ऑफ रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ऑफ दिस, म्हणजे कारण की दोन ऍक्ट होते, सगळं काही एक कलेक्टर करू शकणार नाही. सो कलेक्टर कलेक्टर थ्रू एक ऑफिसर अपॉइंट होतो आणि तो लँड ऍक्विजिशन करतो, कलेक्टर थ्रू एक ऍडमिनिस्ट्रेटर अपॉइंट होतो आणि ते आरएनआर करतो. बघू आपण हे पुढे आलंय का. ठीक आहे. हा ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्ट अंडर एमएमआरडी आहे. गुड 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 सुधीर, मी आत्ताच बीएमसीची बॅच संपवली पण मी विसरले ते काय ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्ट. करेक्ट. चलो क्लिअर आहे सगळ्यांना. उद्या खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे, कंपन्सेशन कसं पे करतात. एमआरटी मध्ये आपण डीएम कोण आहे, एवी के डिस्ट्रिक्ट मॅजिस्टर म्हणायचं का तुला? नाही मला सांगा, आता एवी केचं प्रश्न आलाच तिथे, तिकडे आपण त्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्टरला रिक्वेस्ट करतो, ते कोणत्या कोणत्या सेक्शन मध्ये आहे. सेक्शन म्हणजे सेक्शन नंबर नाही विचारते, आरपी मध्ये आहे, डीपी मध्ये आहे की टीपी स्कीम मध्ये आहे. बोल एवी के किंवा बोलवा कोणीतरी, त्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्टरला आपण रिक्वेस्ट करतो की लँड हवी आहे, ते कोणत्या सेक्शन मध्ये आहे. हा म्हणजे टीपी स्कीम मध्ये आहे ना, टीपी स्कीम मध्ये आहे. टीपी स्कीम मध्ये लँड एक्विजिशन करतो का आपण? मग झाला सगळा पाण्यात गेला आपण, तो ऍडव्हान्स पोझिशन राईट्स ट्रान्सफर करायला ते लोक नाही म्हणत होते, मग आपण त्यांना अप्लाय करतो की आम्हाला हे करा. टीपी स्कीम मध्ये लारा अप्लिकेबल होत नाही, तिथे लँड एक्विजिशन करत नाही. लँड ऍक्विजिशन नाही करायचं आहे म्हणूनच तर लारा आणला, सॉरी सॉरी, लँड ऍक्विजिशन नाही करायचं आहे म्हणूनच तर टीपी स्कीम आणलाय. कळतंय का एवी के, इट इज नॉट तो डिस्ट्रिक्ट मॅजिस्टर, त्याच्यात त्यांनी राईट्स चेंज करायला नाही म्हणलंय, नाही म्हणत होते ते आम्ही राईट्स चेंज नाही करणार, म्हणून तो डीएमला किंवा कोण होता तो दुसरा पर्सन, विसरले मी, पोलीस पोलीस काय
लँड रेव्हेन्यू कोड ASR मी रिक्वेस्ट करते आत्तापासनं वाचू नका, कारण हां कमिशनर ऑफ पोलीस, कारण की त्याच्यात तो लॉ पूर्ण वाचायचा नाहीये, त्याच्यात फक्त 5 सेंटेन्स वाचायचे आहेत. सो लँड रेव्हेन्यू कोणी पण वाचू नका, ASR कोणी पण वाचू नका. खूपच टाइम असेल तुमच्याकडे तर प्लीज गो थ्रू बाय URDPFI गाईडलाईन, NBC चे रिपोर्ट्स. लँड रेव्हेन्यू तुम्हाला जमणार नाही, पूर्ण लॉ वाचायचा नाहीये. ASR तुम्हाला जमणार नाही, पूर्ण लॉ वाचायचा नाहीये. सेकेंडली, मोस्ट प्रॉबली व्हॅल्युएशन तर हातच नका लावू सध्या. वाचायचंच असेल तर URDPFI वाचा, NBC च्या गाईडलाईन्स वाचा. अजून टाइम मिळत असेल तर एन्व्हायरमेंट वाचा, पण या गोष्टीला हात लावू नका. लँड रेव्हेन्यू वाल्या, ASR वाल्या आणि हे एमटेक टाउन प्लॅनिंगला खूप डेंजर सब्जेक्ट असतात. हिस्ट्री असतं, त्याच्यानंतर लॉ असतात, म्हणजे लॉ लेजिस्लेशन असतं, MRTP असतं, क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स असतात, ट्रान्सपोर्टेशन असतं, एन्व्हायरमेंट असतं, हा DPTP RP बनवावा लागतं. बापरे, मी पण विसरले, एवढेच आठवतात मला. पर्सन नॉमिनेटेड बाय कलेक्टर फॉर धिस पर्पज इज कॉल्ड एज कंपोनंट अथॉरिटी ऑफ लँड एक्विजिशन. म्हणजे अप्रोप्रिएट अथॉरिटी म्हणायचंय का आकाश तुला? आजचं तर मी लॉ पूर्ण देणार आहे. लॉ वाचा, फक्त मी जे जे इम्पॉर्टंट सांगते तेवढं वाचा. तर आजचा तर लॉ मी पूर्ण देते. लँड एक्विजिशन पूर्ण करा रे, मी लँड रेव्हेन्यू बद्दल बोलत होते. केतन, तुम्ही म्हणलेलं ना की मी लँड रेव्हेन्यू वाचणं सुरू करायचं का, तर लँड रेव्हेन्यू वाचणं सुरू नका करू. लँड रेव्हेन्यू ASR नाही कळणार तुम्हाला, कळणार नाही पेक्षा पूर्ण वाचायचाच नाहीये. हा आकाश, कलेक्टर अप्रोप्रिएट अथॉरिटी ती नसतं यार, एक पर्सन नसतं अप्रोप्रिएट अथॉरिटी, दॅट डिपार्टमेंट इज अप्रोप्रिएट अथॉरिटी. कलेक्टर जो पर्सन अपॉइंट करतो तो कंपन्सेशन वगैरे वाल्या गोष्टी बघतो. म्हणजे कलेक्टर जो अपॉइंट करतो ना, तो पर्सन फक्त त्याला हेल्प करतो. जे काम कलेक्टरला करायचं असतं, कंपन्सेशन काढणं वगैरे, दॅट पर्सन करतो, एवढंच चेंज आहे. ठीक आहे, चलो इथे थांबायचं आहे. परवा सुद्धा तुमचं लेक्चर आहे, मी रिमाइंडर देत आहे GS चं. आणि उद्या आपण लँड ऍक्विजिशनचा पार्ट संपवू, आणि मंडेला आपण रिहॅबिलिटेशन वाला पार्ट संपवू, आणि त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन सुरू करू आपण. ठीक आहे, चलो, बाय बाय, टेक केअर.